स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर इथे मी सकाळसाठी आहे ना लोणी डोसे करणार आहे तर इथे मी दोन वाट्यात तांदूळ घेतलेत कोलम तांदूळ तुम्ही कुठलेही घेऊ शकता किंवा रेशनचेही घेऊ शकता तर दोन वाट्या भरून तांदूळ घेतले आहेत आणि एक चमचा मेथीदाणे घेतलेत ते स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचेत आपल्याला आणि ती अर्धी वाटी मी पोहे घेतलेत आपले रेग्युलर जे पोहे असतात ते सुद्धा एकदा परत धुवून घेतलेत आणि त्यामध्ये ना एक ग्लास पाणी घालायचे बुडल इतकं आणि रात्रभरासाठी असं भिजत ठेवायचे आपल्याला जर आपल्याला लोणी डोसे किंवा आंबोळी टाईप असं डोसे खावसे वाटले तर इन्स्टंट असे हे तयार होतात खूप छान लागतात तर आता हे दुसऱ्या दिवशी सकाळी खूप छान भिजलेलं आहे आता आपण हे वाटून घेऊया आता हे मस्त असं गुळगुळीत एकदम पीठ वाटून घ्यायचे जर तुमच्याकडे ताक असेल तर तेव्हा आहे ना तांदूळ आणि पोहे भिजवताना ते ताक टाकलं तरीही चालेल ताकामध्ये भिजवा खूप छान होतात आणि मस्त टेस्टी असे लागतात पण माझ्याकडे ताक नव्हतं म्हणून मी पाण्यामध्ये भिजवलं आहे पण फक्त जर तुमच्याकडे ताक नसेल तर तुम्ही दही टाकू शकता वाटताना वाटताना दही टाकायचं म्हणजे तरी देखील खूप छान होतात आणि इथं मीठ घालायचं आहे आपल्याला एक चमचा आणि लागेल तसं पाणी घालायचे आणि मस्त असं त्याला हलून घ्यायचे आणि पाव चमचा आपल्याला इथं सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर तेसुद्धा फेटून घ्यायचे आणि असं हलकं होतं आणि आता इथे मी दही घालणार आहे मी दही आत्ता सोडा घातल्यावर टाकायचं विसरले मी नंतर जेव्हा डोसे करायला घेतले तेव्हा मी दही घातलं तीन ते चार चमचे आंबट असं दही आणि मस्त फेटून घेतलं आणि मग नंतर डोसे करायला घेतले आंबोळी करायला घेतली किंवा तुम्ही याला स्पंजलोणी डोसासुद्धा म्हणू शकता आंबोळी म्हणू शकता इन्स्टंट असे तयार होतात पण खूप छान लागतात म्हणजे आंबोवायची गरज नाही थंडीच्या दिवसात हे झटकेपट तयार होतात आणि तुम्ही ह्याच्यावरती अमूल बटर घालू शकता किंवा लोणी घालू शकता मी तेला तर तेलाचाच वापर केलेला आहे तर खूप मस्त असे झाले आणि चटणी करू शकता ह्याच्यावरती तुम्ही कांदा टोमॅटो कोथंबीरसुद्धा घालू शकता पण हे असे पण खूप छान लागतात मस्त असे तयार झाले इथे बघू शकता मस्त असे मऊ लुसलुशीत एकदम चटणी आणि आंबोळी किंवा लोणी डोसे तयार झालेले आहेत तुम्ही पण एकदा नक्की करून बघा खूप मस्त असे हे लागतात तर इथे मी सगळ्यांना करून देत होते आता सगळ्यांना दिलेले आहेत आता हे हे मी माझ्यासाठी केलेलं आहे एकच असा मोठाच्या मोठा आणि मोठा। नक्की तुम्ही हे ट्राय करा मी ही रेसिपी एकदा चॅनलवर दाखवलेली आहे त्याचीसुद्धा मी लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते त्यामध्ये मी ताक घालून कसे हे स्पंजलोनी डोसे करायचे हे दाखवलेले आहेत ते तुम्ही नक्की त्या लिंकवर जाऊन बघा खूप मस्त असे हे डोसे होतात आणि तुम्ही पण नक्की करून बघा काही नाही फक फक्त तांदूळ आणि पोहे भिजत घालायचे आणि दुसऱ्या दिवशी थोडासा सोडा घालायचा जर सोडा नसेल तुमच्याकडे तर इनो पाव चमचा घातलात तरीही चालेल खूप मस्त होतात आणि आंबणे आंबण्याची पण प्रक्रिया थंडीत होत नाही त्यामुळं मग असे इन्स्टंट डोसे खूप छान लागतात तर चला इथं माझे डोसे झाले नाश्ता झाला सगळ्यांचा आता मी इथे दुपारच्या जेवणाला करायला घेतलं आहे वांग्याचं भरीत कांद्याची पात आणि जे वांग्याचं भरीत करणार आहे ते थोडीशी कांद्याची पात घालणार आहे त्यामध्ये कारण की आज चंपाषष्टी होती हा चंपाषष्टीचा व्हिडिओ आहे त्यामुळं मग मी इथे वांग्याचं भरीत करायला घेतलं आहे काळं वांग घेतलेलं आहे आणि त्याला मस्त असं तेल लावून घ्यायचं आहे आणि नंतर भाजायला ठेवायचे म्हणजे मस्त असं ते खरपूस भाजलं जातं आणि कांद्याची पातसुद्धा करणार आहे तीसुद्धा मी धुवून ठेवलेली आहे आणि एका वाटीमध्ये मुगाची डाळ मी भिजत घातलेली आहे तुम्ही इथे हरभऱ्याची डाळसुद्धा घेऊ शकता पण हरभऱ्याची डाळ शिजायला थोडी वेळ लागती आणि भिजायलासुद्धा म्हणून मग मी मुगाची डाळ घेतली आणि एक कांदा घेतलेला आहे तो भरीतमध्ये घालायचा आहे आपल्याला तर चला इथे मी भरी वांग्याचं भरीत भाजून घेते आणि भाजल्यानंतर त्यावरती ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे असं मस्त पटकन त्याचं साल असं सा निघतं खूप त्रास होत नाही काढायला असं थोडंसं पाणी घालायचं नाही घालायचं आणि हे पाणी लगेच फेकून द्यायचं आणि थोडं थंड होऊन द्यायचं हे वांग्याचं भरीत आणि तोपर्यंत आपण कांद्याच्या पातीचं वाटण काढून घेऊया इथं कच्चे शेंगदाणे घेतलेत आणि थोडंसं लसूण घ्यायचं आहे मिरच्या घ्यायच्या हिरव्या जर तुमच्याकडं शेंगदाणाचा कूट तयार असेल तर मग कच्चे शेंगदाणे नाही घ्यायचे जेव्हा भाजी पूर्ण तयार होते तेव्हा शेंगदाण्याचं वरतून कूट घालायचा हिरवी मिरची लसूण वाटून घ्यायचं असं केलं तरीसुद्धा चालेल पण जर तुम्ही लसूण मिरची परतणार असेल तेलात तर शेंगदाणे घालताना कच्चे घालायचे म्हणजे ते आणि थोडंसं जाडसर वाटून घ्यायचे खूप बारीक नाही करायचं आणि हे झालं कांद्याच्या पातीचं वाटण आणि इथे मी वांग्या वांगं सोलून घेते ते, ते तुम्ही बघू शकता कसं पटपट निघतं आणि खूप त्राससुद्धा होत नाही एकदम व्यवस्थित असं निघतं थोडंसं पाणी घातलं की तिथं वांग मी पूर्ण असं किडे वगैरे आहे का ते बघून घेतलेत आणि त्यातील ज्या बिया असतात ना त्यासुद्धा आम्ही काढून घेते कारण की आम्ही बिया कधीच घेत नाही जर अगदीच कवळं असेल वांगं आणि बियासुद्धा कवळ्या असतील तरच घेतो तर मोठं वांग असेल त्याच्यामध्ये बिया पण खूप मोठ्या मोठ्या असतात त्या आम्ही पूर्ण काढून टाकतो आणि जर कवळं वांग असेल किंवा छोटं असेल त्याच्या बिया छोट्या असतात कवळ्या असतात तर ते तसंच घेतलं तरीही चालतं तर इथे मी स्वच्छ करून घेतलं वांगं आणि आता इथे मी करायला घेतली आहे कांद्याची पात तर ते वाटण जे मी केलं होतं शेंगदाणा लसूण मिरची तर त्याचं वाटण आपण इथं तेलामध्ये तळून घ्यायचे आणि इथं मुगाची डाळ तेलामध्ये घालायची आणि तीसुद्धा दोन मिनटं चांगलीशी परतून परतून घ्यायची म्हणजे जेव्हा आपण कांद्याची पात टाकू तेव्हा खूप छान शिजते आणि पटकन शिजते पाणीही टाकायची गरज पडत नाही आणि आता ही मस्त अशी परतून झालेली आहे आणि त्यामध्ये आपण निथळून घेतलेली कांद्याची पात घ्यायची आणि पालेभाजी करताना नेहमी पालेभाजी ही दोन पाण्याने धुवायची स्वच्छ डीप करून धुवायची आणि निथळत ठेवायची डायरेक्ट पाण्यातनं काढून कढईत घालायची नाही नाहीतर त्याला खूप पाणी सुटतं पचपची पच्च तशी पालेभाजी तयार होते चव सगळी जाते त्यामुळं दोन पाण्याने स्वच्छ धुवायची चाळणीवर छान नितळून द्यायची एक दहा पंधरा मिनटं नंतर ती कढईत घालायची आणि मस्त अशी ही पालेभाजी तयार होते आणि चवीलाही खूप छान लागते पाणी अजिबात टाकायचं नाही नाहीतर मग चव जाते तशी पण पालेभाजी करताना पाण्याची गरज पडतच नाही ती पालेभाजी करताना शिंक होते आणि त्याला आपोप पाणीही सुटतं इकडं बघू शकता तुम्ही मी दोन मिनटं आधी झाकून ठेवली नंतर मीठ टाकलं आणि मग पण पुन्हा हा हालवून घेतली आणि त्यावरती पुन्हा एक दोन ते तीन मिनटं झाकण ठेवलं आणि त्याला मग पाणी सुटलं छान मग ती मस्त अशी शिजली खूप छान तयार झाली आणि एकदम मस्त टेस्टी अशी ही कांद्याची पात लागत होती तर चला आता इथे तयार झाली म्हणजे कांद्याची पात आता तुम्हाला दाखवते मी भरीत कसं बनवते ते तर इथे एका कढईमध्ये मी तेल टाकले दोन चमचे आणि त्यामध्ये मोहरी टाकायची फोडणीला हिंग घालायचे आणि जो एक कांदा मी घेतला होता कट करून चौकोनी तो टाकायचा आहे आणि मस्त असं त्याला मऊसर असं शिजून घ्यायचं आहे कांद्याला कांदा मऊ झाला की मी इथे अर्धा अर्धा टॅमॅटो टाकलेला आहे तो सुद्धा असं मऊसर परतून घ्यायचा आहे आणि त्यावरती दोन मिनटं झाकण ठेवणार आहे मी कांदा टॅमॅटो शिजण्यासाठी आणि दोन मिनटानंतर आपल्याला ते झाकण काढायचे आणि त्यामध्ये एक एक करून मसाले घालायचे इथे मी हळद घातलेली आहे माझा घरचा मसाला घातलेला आहे काळा मसाला तुमच्याकडं जो अवेलेबल असेल तो टाका काही काही जण वांग्याचं भरीत हिरव्या मिरचीचं सुद्धा करतात लसूण हिरवी मिरची पण स्पेशली मला आहे ना हे असं खूप आवडतं खूप छान लागतं असं तिखट टाकलेलं कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला जो काही असेल तुमच्याकडं तो टाकायचा मस्त असं लागतं हे भरीत कांदा टोमॅटो टाकलेलं आणि त्यामध्ये हे आपण जे वांग साफ करून घेतले भाजलेलं ते टाकायचे आणि जास्त असं कुस्करायचं नाही फक्त परतून घ्यायचे आहे असं मस्त मसाल्यामध्ये परतून झालं की त्यामध्ये आपण थोडीशी कांद्याची पात घालायची आणि ते सुद्धा परतून घ्यायची काय काय जण जेव्हा वांग्याच्या भरीतमध्ये आहे ना कांद्याची पात घालतात ना ती वेगळी परततात मग त्याची चव जाती निघून मग असंच टाकायचं भरीतमध्ये कांद्याची पात म्हणजे जी कांद्याची पात असते ना ती ह्या भरीतमध्ये शिजते मग खूप छान लागते असं कांद्याची पात आता त्यामध्ये मी इथे कोथंबीर घातली आणि दोन चमचे शेंगदाण्याचा कूड घातलाय आणि चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि मस्त असं हे परतून घ्यायचे आणि दोन मिनटं झाकण ठेवायचे त्याला दोन मिनटानंतर आपली ही कांद्याची पातसुद्धा शिजते आणि भरीतमध्ये जर कांद्याची पात शिजवली ना खूप मस्त आणि वेगळेच असं कांद्याची पात आणि भरीत लागतं खूप छान लागतं एकदा नक्की अशा पद्धतीने करून बघा कांद्याच्या पातीतलं भरीत खूप टेस्टी असं लागतं तर चला इथे माझं कांद्याची पात भरीत झालेलं आहे भात झाला आहे वरण झालं आहे आता इथे मी करायला घेतले आहेत भाकरी तर इथे मी जो तुम्हाला कप दाखवला आहे ना तो आपला केकचा जो मेजरमेंट कप असतो ना तो आहे तो तुटलेला आहे त्यामुळं मग मी तो भाकरीचं पीठ घेण्यासाठीच वापरते तो तेवढे दोन भरून जर घेतले ना आपण तर त्याचे एक भाकरी तयार होती मग असे मी मोजूनच घेते ते पीठ तर मी असे सहा कप घेतलेत म्हणजे तीन भाकरी करायला बरोबर माझे सहा कपामध्ये तीन भाकरी होतात सपाट पाव कपाचं कप तो जो कप आहे ना पाव कप आहे असे मी दोन जर घेतले ते एक भाकरी तयार होते तर चला मी इथे भाकरी करून घेते आणि नंतर तुम्हाला भेटते चवरन, चला तर इथं माझं सगळा स्वयंपाक झालेला आहे वांग्याचं भरी कांद्याची पात बाजरीची भाकरी फोडणीचं वरण भात सगळं झालेलं आहे तर चला मी तुम्हाला दाखवते कशी झाली दा ती भाजी हे बघा इथं भात भात झालेला आहे परत इथे कांद्याची पात झालेली आहे आणि इथे फोडणीचं वरण आत्ताच फोडणी दिलेलं आहे उकळते अजून हे पण झालेलं आहे आणि हे वांग्याचं भरीत खूप मस्त लागतं अशा पद्धतीने करा तुम्ही खूप टेस्टी लागतं कांद्याच्या पातीमुळं टोमॅटो मसाला वगैरे घालून भाकरी असं भाकरी झालं ना की मी फडक्यावर ठेवते म्हणजे त्याला घाम सुटत नाही तर चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर हिट करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक छानशा व्हिडिओसोबत छानशा रुटिंगसोबत छानशा रेसिपींसोबत तोपर्यंत टेक केअर टाटा बाय बाय आणि मस्त मस्त रेसिपी आहेत नक्की ट्राय करा धन्यवाद